अकोट येथून शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला असून भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात कार चालक तरुण ठार तर चार जखमी झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान अकोट शेगाव महामार्गावरील निंबा फाट्याजवळ घडली आहे. आज गुरुवार असल्याने शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी बरेच भक्त जात असतात. सकाळच्या सुमारास अकोट येथून MH30BL1187 या क्रमांकाच्या कारणे 5 युवा भाविक शेगाव येथे दर्शनासाठी जात होते. अकोट ते शेगाव हा महामार्ग नव्याने बनविण्यात आल्याने युवा चालकाला आपल्या कारचा वेग आवरता आला नाही. निंबा फाटा येथे पोहोचताच वेगात असलेल्या कारवरून चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार सरळ हरभऱ्याच्या शेतात घुसून 4 ते 5 पलट्या खात उलटली. या अपघातात कार चालक युवक हा गंभीर असून 4 जण जखमी झाले आहेत. नागरिकांनी गंभीर जखमीसह 5 जणांना तात्काळ शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान राज नामक कार चालकाचा मृत्यू झाला असून उर्वरित 4 जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. या अपघातात प्रकरणी अधिक तपास उरण पोलीस करीत आहेत. MCN न्यूज साठी काझी मेहंदी हसन हातरून.